नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग एक मध्ये आपण काही मूलभूत रचनांचा अभ्यास केला होता। आता गणित भाग दोन मध्ये आपण आणखीन भौमितिक रचनांचा अभ्यास पाहणार आहोत। तर गणित भाग दोन च्या या भौमितिक रचनेच्या भाग दोन मध्ये आपला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपणास ताजमहल आपल्या वर्गात आणता येईल का? विचारत पडलात ना, तर ताजमहल आपल्या वर्गात कसा आणणार आपण? ताजमहल आणता येणारच नाही, पण आपणास त्या ताजमहलाची प्रतिकृती आणता येईल किंवा त्या ताजमहलचं चित्र आणता येईल। आता विचार करा, प्रत्यक्ष दिसणारा ताजमहल आणि त्याची प्रतिकृती किंवा त्याचं चित्र, या दोन्ही आकृत्या झाल्या। आता या दोन्ही आकृत्या दिसायला सारख्याच आहेत, मात्र मापाने भिन्न आहेत। आता समजा आपणाला इमारत बांधायची आहे, पण इमारत बांधायच्या अगोदर त्याचा नकाशा काढावा लागतो, त्याचा आराखडा तयार करावा लागतो। आता इमारतीचा आराखडा किंवा नकाशा आणि इमारत, ह्याही दोन्ही दिसायला एकसारख्याच आकृत्या आहेत, मात्र मापाने भिन्न आहेत। तुमच्या लक्षात आलं असेल, आपण पहिलं प्रकरण अभ्यासलेलं आहे समरूपता, यामध्ये आपण या पद्धतीची उदाहरणं पाहिलेली आहेत। तर या आकाराने सारख्या मात्र मापाने भिन्न असणाऱ्या आकृत्यांना आपण समरूप आकृत्या असं म्हणतो। आणि या समरूप आकृत्यांचा अभ्यास वास्तुशास्त्र असेल, भूगोल असेल किंवा यंत्रशास्त्र असेल, अशा अनेक शास्त्रामध्ये याचा वापर होतो। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीसाठी फक्त आपणास समरूप त्रिकोणांच्या रचनेचा अभ्यास आहे, आणि आज आपण तेच पाहणार आहोत की समरूप त्रिकोणांची रचना कशी करायची। चला तर विद्यार्थी मित्रांनो, समरूप त्रिकोणाची आपण रचना पाहूया। समरूप त्रिकोण पी क्यू आर, त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर 5.4 सेमी, बीसी बरोबर 4.2 सेमी, एसी बरोबर 6.0 सेमी, एबीस पी क्यू बरोबर 3:2। तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर काढा। पाहत्र विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नामध्ये ज्या दोन त्रिकोणांची आपणास रचना करायला सांगितलेली आहे, ते दोन वेगवेगळे त्रिकोण आहेत, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर। आता या दोन त्रिकोणांच्या मध्ये एक ही बिंदू आपणास सामायिक दिसत नाही, म्हणून हे दोन वेगवेगळे त्रिकोण आहेत, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर, हे दोन्ही नावं वेगवेगळी आहेत। म्हणून या ठिकाणी आज आपण जी रचना पाहतोय, ती रचनाच आहे की समरूप त्रिकोणांच्या मध्ये एक ही बिंदू सामायिक नसतानाची ही रचना आहे। चला तर याची उकल पाहूया। दोन त्रिकोण समरूप आहेत। आता समरूप त्रिकोणांचा गुणधर्मच आहे की जर समरूप त्रिकोण असतील तर संगत बाजू प्रमाणात असतात आणि त्यांचे संगत कोन एकरूप असतात। आता या दिलेल्या प्रश्नामध्ये त्रिकोण एबीसीच्या तीन ही बाजू आहेत, याचा अर्थ त्रिकोण एबीसी काढत असताना तीन घटक दिलेले आहेत त्रिकोणाच्या बाजू। उरला प्रश्न तो म्हणजे त्रिकोण पी क्यू आर काढण्याचा, म्हणजे त्रिकोण एबीसीच्या बाजू दिली आहे, त्याच पद्धतीने आपणास त्रिकोण पी क्यू आरच्या बाजू काढता येतील। त्यासाठी आपण या समरूप त्रिकोणाच्या गुणधर्माचा वापर करायचा आहे, तो गुणधर्म म्हणजे संगत बाजू प्रमाणात असतात। म्हणून दिलेली गोष्ट आपण लिहू, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, म्हणून संगत बाजू प्रमाणात, याचा अर्थ ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर बरोबर, हा संगत बाजू प्रमाणात म्हणजे तिन्ही गुणोत्तर समान, आणि या तीनही गुणोत्तरांची किंमत आपणास 3:2 म्हणजेच 3:2 असं गुणोत्तर दिलेलं आहे, 3:2 यास आपण कारण लिहू संगत बाजू प्रमाणात। आता या तिन्ही गुणोत्तरांचा विचार केला तर ए बी बी सी आणि ए सी या तिन्ही बाजूंची किंमत आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेली आहे, या किमती आपण ठेवू। म्हणून ए बीची किंमत 5.4 छेद पी क्यू बरोबर बी सीची किंमत आहे 4.2 छेद क्यू आर बरोबर
एसीच्या जागेवर ठेवू 6.0 छेद पी आर बरोबर 3/2. आता या ठिकाणी ही चारही गुणोत्तर समान आहेत. आता यामध्ये पहिलं गुणोत्तर आणि शेवटचं गुणोत्तर जर आपण घेतलं तर या ठिकाणी आपणास पी क्यूची किंमत मिळेल, त्याचप्रमाणे क्यू आर आणि पी आरच्या किमती काढता येतील. पहा तर या ठिकाणी आपण या तिन्ही पी क्यू क्यू आर आणि पी आर या बाजूंच्या लांबी काढायच्या आहेत. त्यासाठी आपण पहिलं गुणोत्तर घेऊ 5.4/PQ बरोबर 3/2. म्हणून आता या ठिकाणी दोन्ही गुणोत्तर समान आहेत, तिरकस गुणाकार करता येईल आपणास 3 × PQ बरोबर 5.4 × 2. म्हणून पी क्यू बरोबर 5.4 × 2 × 3 पक्षांतर या बाजूला भागिले 3 असं होईल. आता या 3 5.4 आता पॉईंट नाही समजला तर हे 54 आहेत, म्हणजे 3 या 54 भाग जातो. भाग लावूया 3 × 3 हा 4 राहिला 2. या ठिकाणी दशांश चिन्ह देऊ 3×8=24 म्हणजे भागाकार आला 1.8. म्हणूनच पी क्यू बरोबर 1.8 × 2 म्हणजेच 18 × 2 18×2=36 येतात, एकक दशक असा पॉईंट देऊ. दशांश चिन्ह लिहिलं. पहा या ठिकाणी आपणास पी क्यू या रेषाखंडाची किंमत मिळाली 3.6 सेमी. आता याप्रमाणे क्यू आरची किंमत काढण्यासाठी पुढचं गुणोत्तर घेऊ 4.2/QR बरोबर 3/2. परत या ठिकाणी तिरकस गुणाकार करू, म्हणून क्यू आर गुणिले 3 किंवा 3 × QR बरोबर 4.2 × 2. म्हणून क्यू आर बरोबर 4.2 × 2 × त्यांचं पक्षांतर भागिले 3. आता 3 भाग लावूया 3 × 3 अशा राहिला 1 × 3=12 आणि या ठिकाणी दशांश चिन्ह देऊ. म्हणून क्यू आर या बाजूची किंमत 1.4 म्हणजे 14 × 2 14×2=28 एकक दशक असं आपण पॉईंट देऊ सेंटीमीटर. म्हणून क्यू आर या बाजूची लांबी आपणास मिळाली 2.8 सेमी. आता याप्रमाणे उरलेलं गुणोत्तर 6.0/PR बरोबर 3/2. 6.0 म्हणजे 6/PR बरोबर 3/2. म्हणून 3 × PR बरोबर 6 × 2. म्हणून पी आर बरोबर 6 × 2 × त्यांचं पक्षांतर होईल भागिले 3. 3×6 भाग जातो 3×3 × 3 × 2=6. म्हणून पी आरची किंमत आपणास मिळाली 2×2 = 4 4 सेमी होईल पी आरची किंमत. पात्र विद्यार्थी मित्रांनो, या दिलेल्या प्रश्नामध्ये त्रिकोण ए बी सीच्या बाजू दिल्या होत्या आणि त्याच्यावरून आपण त्रिकोण पी क्यू आरच्या 3 संगत बाजूंची लांबी काढली. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण ए बी सीच्या 3 बाजू आपणास दिल्या होत्या आणि आता आपण त्रिकोण पी क्यू आरच्या 3 बाजू काढलेल्या आहेत. याचा अर्थ आपणास हे दोन्ही त्रिकोण काढता येतील, म्हणजेच समृद्ध त्रिकोणाची रचना आपली पूर्ण होईल. आता त्रिकोण ए बी सीची जर आपल्याला रचना करायची असेल तर पाया काढावा लागेल. त्याच पद्धतीनं त्रिकोण पी क्यू आर काढायचा आहे, त्याचाही पाया काढावा लागेल. म्हणजे यासाठी त्रिकोण ए बी सीच्या ज्या 3 बाजू दिलेल्या आहेत त्यापैकी कोणताही एक आपण पाया घेऊ शकतो. जर आपण असं केलं, हे जे गुणोत्तर दिलेलं आहे या गुणोत्तराच्यावरून जर आपण त्रिकोणाची रचना रेखाटत गेलो तर अतिउत्तम होईल. पहा ए बीची किंमत 5.4 सेमी दिलेली आहे, हाच आपण पाया घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष आपण रचना करूया. त्रिकोण ए बी सीच्या 3 बाजूंची लांबी आपण दिलेली आहे. त्रिकोण ए बी सीच्या 3 बाजूंची लांबी आपण इथे लिहू. त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी 5.4 सेमी आहे, बी सी बरोबर 4.2 सेमी आहे,
आणि एसी ची किंमत 6.0 सेमी आहे. याचप्रमाणे आपण त्रिकोण पी क्यू आर च्या तिन्ही बाजू मिळवले आहेत. या त्रिकोण पी क्यू आर च्या सुद्धा आपण तिन्ही बाजू लिहून घेऊ. त्रिकोण पी क्यू आर मध्ये ए बी ची संगत बाजू पी क्यू, त्याची किंमत मिळवली 3.6 सेमी. बी सी ची संगत बाजू क्यू आर, त्याची किंमत मिळवली 2.8 सेमी. आणि ए सी ची संगत बाजू आहे पी आर, त्याची किंमत आपण मिळवली 4 सेमी. अशा आपणास त्रिकोण पी क्यू आर च्या संगत बाजू मिळालेल्या आहेत. सुरुवातीस आपण त्रिकोण ए बी सी काढू. यासाठी आपण सर्वप्रथम पट्टीचा वापर करू. त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी हा पाया घेऊ 5.4 सेमी. 5.4 सेमी इतका अचूक पाया घेऊ. शून्यापासून 5 सेंटीमीटर आणि त्याच्यापुढे चौथी रेष, या पद्धतीनं आपण अचूक असा पाया घेऊ. पहा, या ठिकाणी ए बी हा त्रिकोण ए बी सीचा पाया घेतला. आता ए बी हे नाव आपण असं देऊ शकतो किंवा उलट दिशेने देऊ शकतो. आता त्रिकोण ए बी सीचे दोन शिरोबिंदू मिळाले आपणास ए आणि बी, उरला शिरोबिंदू सी. आता सी बिंदू हा वरच्या बाजूला कुठे असेल, त्यासाठी आपण ए सी आणि बी सी ही अंतरे पाहू काय दिलेली आहेत. पहा, ए सी 6 सेमी आहे आणि बी सी 4.2 सेमी आहे. आपण बी सी हे अंतर कंपासमध्ये घेऊ 4.2 सेमी. पट्टीच्या साह्याने कंपासमध्ये 4.2 सेमी इतकं अचूक अंतर घेतलं. बी सी हे अंतर घेतलेलं आहे म्हणून आपण बी हा केंद्र घेऊ आणि एक कंस मारू 4.2 सेमी अंतरावर, असा एक कंस घेतला. आता ए सी हे अंतर उरलेलं आहे 6 सेमी. पट्टीच्या साह्याने या ठिकाणी आपण 6 सेमी अंतर घेऊ. पहा, या ठिकाणी कंपासमध्ये मी 6 सेमी इतकं अंतर घेतलं. आता एक केंद्र घेऊन या पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस मारू 6 सेमी अंतरावर. पहा, या ठिकाणी हे दोन्ही कंस छेदलेले दिसतात. आता हा मिळालेला छेदनबिंदू म्हणजेच त्रिकोण ए बी सीचा उरलेला सी बिंदू. म्हणजे या ठिकाणी आपणास त्रिकोणाचे तिन्ही बिंदू मिळाले. आता ए आणि सी हे दोन बिंदू जोडू. त्याचप्रमाणे बी आणि सी हे दोन बिंदू जोडू. पहा, या ठिकाणी आपणास अपेक्षित असणारा त्रिकोण ए बी सी मिळाला. आता याचा समरूप त्रिकोण पी क्यू आर आपणास काढायचा आहे. ए बी ची संगत बाजू पी क्यू आहे म्हणजे पी क्यू हाच आपणाला पाया घ्यावा लागेल. म्हणून पट्टीच्या साह्याने आपण 3.6 सेमी लांबीचा पाया काढू. 3.6 सेमी लांबीचा अचूक असा पाया काढला. नाव देऊ पी क्यू. आता क्यू आर हे अंतर दिलेलं आहे 2.8 सेमी. आपण कंपासमध्ये 2.8 सेमी अंतर घेऊ. 2.8 सेमी इतकं अंतर घेतलं. क्यू आर हे अंतर असल्यामुळं क्यू हा केंद्र घेऊ आणि या ठिकाणी कंस मारू. आता पी आर हे अंतर उरलं 4 सेंटीमीटरचं. कंपासमध्ये आपण 4 सेंटीमीटर इतकं अंतर घेऊ आणि पी केंद्र घेऊन या कंसाला छेदणारा आपण दुसरा कंस मारू. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही कंस एका बिंदूत छेदलेले आहेत. तोच त्रिकोण पी क्यू आरचा उरलेला शिरोबिंदू आर असेल. आता बिंदू पी आणि आर जोडू. याचप्रमाणे बिंदू क्यू आणि आर जोडू. पहा, या ठिकाणी आपल्याला त्रिकोण ए बी सीचा समरूप त्रिकोण मिळाला. यामध्ये आपण या बाजूंची लांबी लिहू. ए बीची लांबी आहे 5.4 सेमी, बी सी आहे 4.2 सेमी, ए सी आहे 6 सेमी. अगदी याचप्रमाणे पी क्यूची लांबी आहे 3.6 सेमी,
QR ची लंबी आहे 2.8 सेमी आणि PR ची लंबी 4 सेमी आहे. अशा प्रमाणे आपण त्रिकोण ABC चा समरूप त्रिकोण PQR काढला. विद्यार्थी मित्रांनो, ही रचना नक्कीच आपल्या लक्षात आली असेल. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR याप्रमाणे आपणास दोन्ही समरूप त्रिकोणांची या ठिकाणी रचना मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, आपण समरूप त्रिकोणाच्या रचनेचं हे आणखीन एक उदाहरण घेऊ. प्रश्न दुसरा, त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ. त्रिकोण RST मध्ये RS बरोबर 4.5 सेमी, कोण RST बरोबर 40 अंश, ST बरोबर 5.7 सेमी आणि RS/XY बरोबर 3/4. तर त्रिकोण RST व त्रिकोण XYZ काढा. आता या ठिकाणी मी या उत्तराच्या पायऱ्या लिहून ठेवलेल्या आहेत, त्या मी आता समजावून सांगतोय. उकल पहा, दिलेला आहे त्रिकोण RST समरूप त्रिकोण XYZ, ही पहिली पायरी लिहिली. आता त्रिकोण RST मध्ये आपणास एक आणि दोन बाजूंच्या किमती दिलेल्या आहेत आणि एक कोण दिलेला आहे, म्हणजे दोन बाजूने एक कोण घेऊन त्रिकोण RST काढता येईल. आता उरलेल्या त्रिकोण XYZ आपणास दोन बाजूने कोण मिळवावा लागेल. त्यासाठी पहिला गुणधर्म वापरला, संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून RS/XY बरोबर ST/YZ बरोबर RT/XZ बरोबर 3/4, संगत बाजू या प्रमाणात असतात. आता RS ची किंमत ठेवली, ST ची किंमत ठेवली आणि RT ही किंमत दिलेली नाही, त्यामुळे हे गुणोत्तर आहे तसं राहील. म्हणून ही चारही गुणोत्तर समान आहेत. यातलं पहिलं आणि शेवटचं गुणोत्तर घेऊ, 4.5/XY बरोबर 3/4. आता तिरकस गुणाकार करू, 4.5 × 4 आणि XY × 3, म्हणजेच 3 × XY बरोबर 4.5 × 4. आता गुणिले 3 चं पक्षांतर इकडे भागिले 3 झालं. भागाकार केल्यानंतर या ठिकाणी XY ची किंमत आपणास 6 सेमी मिळाली. आता या ठिकाणी दुसरं गुणोत्तर घेऊ, 5.7/YZ बरोबर 3/4. हे गुणोत्तर घेतलं, तिरकस गुणाकार करू, 3 × YZ बरोबर 5.7 × 4, म्हणून YZ बरोबर 5.7 × 4/3. हा भागाकार केल्यानंतर उत्तर येईल YZ बरोबर 7.6 सेमी. या ठिकाणी त्रिकोण XYZ दोन संगत बाजूंच्या किमती आपणास मिळाली. आता उरला एक कोण. आता त्रिकोण समरूप आहेत आणि समरूप त्रिकोणाचा पुढचा गुणधर्म म्हणजे संगत कोण हे एकरूप असतात. म्हणूनच या ठिकाणी कोण RST एकरूप कोण XYZ, कारण संगत कोण एकरूप. परंतु कोण RST आपणास 40 अंश मापाचा दिलेला आहे, म्हणून कोण XYZ सुद्धा 40 अंश मापाचा आलेला आहे. या ठिकाणी आपण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत बाजू आणि एक कोण मिळवला. चला तर या ठिकाणी प्रत्यक्ष रचनेला आपण सुरुवात करू. त्रिकोण RST मध्ये RS कोण RST आणि ST या सर्वांच्या बाजूंच्या किमती लिहिली. त्रिकोण XYZ मध्ये XY ची किंमत लिहिली, कोण XYZ ची किंमत लिहिली आणि YZ बरोबर 7.6 सेमी, अशा सर्व किमती लिहिल्या. आता आपण रचनेमध्ये सर्वात प्रथम आपण त्रिकोण RST काढू. RS हा पाया घेऊ. या ठिकाणी RS हा पाया घेतलेला आहे 4.5 सेमी. आता कोण RST बरोबर 40 अंश आहे. कोण मापकाच्या सहाय्याने आपण RST म्हणजे RS आणि T इकडे असेल किंवा इकडे असेल, S जवळ आपणास कोण काढावायचा आहे 40 अंश मापाचा. विद्यार्थी मित्रांनो, कोणाची एक बाजू आता आपल्या डाव्या हाताला आहे, म्हणजे या ठिकाणी आपण कोण मापक या पद्धतीने लावलं, इथून चढत्या क्रमाने आपण मोजू जायचं आहे. 0, 10, 20, 30 आणि 40 अंश मापाचा कोण आहे, म्हणून 40 अंश मापाच्या शिकून करू. या ठिकाणी आपण S बिंदूतून आणि या खुणेतून जाणार आपण किरण काढू. आहे 40 अंश मापाचा कोण. त्रिकोणाची उरली बाजू ती म्हणजे ST, ती दिलेली आहे 5.7 सेमी. तिच्या सहाय्याने आपण 5.7 सेमी अंतर घेऊ कंपासमध्ये. 5.7 अंतर घेतलं, S हा बिंदू इथं आहे. आता उरलेला T बिंदू या कोणाच्या बाजूवर असेल, म्हणून आपण S पासून असा एक 5.7 सेमी अंतरावर कंस मारला.
आता या ठिकाणीच असणारा जो छेदनबिंदू आहे तो म्हणजेच त्रिकोणाचा उरलेला बिंदू टी. म्हणून आपणास त्रिकोण आर एस टीचा उरलेला शिरोबिंदू मिळाला. आता आर आणि टी हे दोन बिंदू जोडू. पहा आपणास अपेक्षित असणारा त्रिकोण आर एस टी मिळाला. आपण त्रिकोण एक्स वाय झेडची रचना करू. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्रिकोण आर एस टीचा पाया आर एस आहे आणि आर एसची संगत बाजू एक्स वाय आहे. म्हणून एक्स वाय हा त्रिकोण एक्स वाय झेडचा आपण पाया घेतला 6 सेमी. यानंतर एक्स वाय झेड हा कोण 40° मापाचा आहे. म्हणून वाय जवळ आपण 40° मापाचा कोण काढला. आता वाय झेड हे अंतर आपणास दिलेलं आहे 7.6 सेमी. पट्टीच्या सहाय्याने आपण कंपासमध्ये 7.6 सेमी इतकं अंतर घेऊ. 7.6 सेमी आणि वाय हा केंद्र घेऊन या कोणाच्या बाजूवर एक कंस बनवू. हा कंस आपणास छेदलेला दिसतो. तो छेदनबिंदू म्हणजेच त्रिकोणाचा तिसरा बिंदू झेड. आणि या ठिकाणी आपण एक्स झेड जोडू. पहा या ठिकाणी आपणास अपेक्षित असणारा त्रिकोण एक्स वाय झेड मिळाला, ज्यामध्ये वाय झेडची किंमत आहे 7.6 सेमी. या ठिकाणी एस टीची ही किंमत आपण लिहू 5.7 सेमी. अशा प्रकारे आपणास त्रिकोण आर एस टीचा समृद्ध त्रिकोण एक्स वाय झेड मिळाला. म्हणून त्रिकोण आर एस टी समृद्ध त्रिकोण एक्स वाय झेड. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारचे प्रश्न सराव संच 4.1 मध्ये आहेत आणि संकीर्ण प्रश्न संग्रह क्रमांक 4 मध्ये आहेत. आपण या दिलेल्या उदाहरणांचा आपण सराव करू शकता आणि आपल्या एस एस सी बोर्डाच्या परीक्षेमध्ये भरघोस असं यश मिळवू शकता. तर तुम्हा सर्वांना एस एस सी बोर्ड परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.